एक्झाम्पल बघतोय आपण मॅक्झिमाइज आणि मिनिमाइजची एलपीपीची एक्झाम्पल सोडवायची. आपल्याला पुस्तकामध्ये आपल्या सिलेबसला एकच मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे कॉर्नर पॉइंट मेथड. एवढी एकच मेथड आपल्याकडे आहे. कॉर्नर पॉइंट मेथड एवढीच मेथड आपली 12वीला आहे. तर कॉर्नर पॉइंट म्हणजे आपण काय करायचं, तर फिजिकल रिजनचे कॉर्नर पॉइंटने हे एक्झाम्पल सोडवायचं. मॅक्झिमाइजचं असेल नाहीतर मिनिमाइजचं असेल. आता बघा, सॉल्व द फॉलोइंग एलपीपी बाय कॉर्नर पॉइंट, सॉरी ग्राफिकल मेथड. सो मॅक्झिमाइज झेड इक्वल टू 11x + 8y, सब्जेक्ट टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू 4, वाय इज लेस दॅन इक्वल टू 6, x + y लेस दॅन इक्वल टू 6, आणि एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता हे आपलं काय, तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि हे आपले काय असतात, तर कॉन्स्टंट्स असतात. हे आपले कॉन्स्टंट्स आहेत. आता त्यातले हे जे दोन कॉन्स्टंट्स असतात, ही नेहमी अशीच असतात, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. या दोन कॉन्स्टंट्स मुळे काय होतं, तर आपला जो फिजिबल रिजन आहे, हा फिजिबल रिजन कुठे येतो, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. आपला रिजन कधीही सेकंड, थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये जात नाही, तो नेहमी आपला रिजन हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो या दोन कॉन्स्टंट. मग आता प्रश्न राहिला तो या तिघांचा, याचा फिजिबल सोल्युशन काढायचं, याची इक्वेशन काढायची आणि पुन्हा स्ट्रेट लाईन काढायच्या आणि याचे रिजन काढायचे. याचा रिजन फर्स्ट मध्येच येणार आणि याच्यावरून फर्स्ट मधला परत थोडासा पार्ट येणार. तर आपण तसं गणित सोडवायचं. आपण सोल्युशन बघूयात. सो टू ड्रॉ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 4, पुन्हा वाय इज लेस दॅन इक्वल टू 6 आणि x + y लेस दॅन इक्वल टू 6. ही तीन इनइक्वेशनचा सोल्युशन सेट आपल्याला काढायचा. मग याच्यासाठी आपण लाईन ड्रॉ करणार. सो ड्रॉ द लाईन्स. कुठल्या कुठल्या लाईन्स ड्रॉ करणार आहे बघा आपण. तर याच्यावरून आपली लाईन असेल एक्स इक्वल टू 4, याच्यावरून असेल वाय इक्वल टू 6 आणि याच्यावरून असेल x + y इक्वल टू 6. तर या तीन लाईन, या तीन स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायच्या. मग याच्यासाठी आता आपल्याला टेबल काढावा लागेल. आता हा टेबल कसा असेल बघा. बघा आपला टेबल काय असेल, तर पहिला कॉलम वाला टू ड्रॉ. मग आपल्याला कुठल्या लाईन काढायच्या, तर या वरच्या तीन लाईन काढायच्या होत्या. तीन इक्वेशन आपण लिहिली, दोन इक्वेशन असतील तर दोन इक्वेशन लिहायची. जेवढी इथं इक्वेशन असतील तुमची, जेवढी वरती इक्वेशन असतील तेवढी इथं येणार. मग इथं आपलं तीन इक्वेशन्स होती, ती तीन इक्वेशन काढली. आता या दोन लाईन आपल्याला डायरेक्ट काढता येतात. प्रश्न राहिला याचा, मग असं जर असेल एक्स आणि वाय चं मिळून इक्वेशन असेल स्ट्रेट लाईनचं, तर आपल्याला याचा उपयोग होणार आहे लाईन पासेस थ्रू पॉइंट एक्स वाय. आता याच्यासाठी आपण काय करणार, तर एक एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट घ्यायचा आणि एक वाय ऍक्सिस वरचा पॉईंट घ्यायचा. म्हणजे जर आपली लाईन अशी असेल, आपली लाईन अशी असेल, तर एक्स ऍक्सिस ला कट होईल आणि वाय ऍक्सिस ला कट होईल. आणि जिथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ला कट होणार, तिथले कॉर्डिनेट 0 0 असतात. बघा एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट असेल तर त्याचा वाय 0 असतो, किंवा वाय ऍक्सिस वरचा पॉइंट असेल तर त्याचा एक्स 0 असतो. त्याप्रमाणे आपण इथं एकदा एक्स 0 ठेवणार, एकदा वाय 0 ठेवणार. मग आपण म्हणूया ए. आता इथं जर वाय 0 केला, तर हा वाय 0 झाला, तर एक्स ची किंमत किती आली, तर 6 आली. तर दुसरा पॉइंट किती आला बघा, बी. एक्स 0 केला तर वाय किती आला, तर 6 आला. म्हणजे दोन पॉइंट आपल्याला मिळाले या स्ट्रेट लाईन वरचे, ए आणि बी, 6 0 आणि 0 6, हे दोन पॉइंट आपल्याला मिळाले. आता याचा साइन, साइन म्हणजे काय, तर तुमचं जे इन इक्वेशन वरती होत, ही जी इन इक्वेशन्स आहेत,
ही इनइक्वेशनचे ही जी साइन्स आहे तिनी ही साइन्स फक्त लिहायची. म्हणजे इथं पहिल्या कॉलमला काय येणार आहे, तर पहिला साइन येणार लेस दॅन, कारण आपण हे इक्वेशन लिहिले. दुसऱ्या इक्वेशनला साइन काय येणार, तर पुन्हा लेस दॅन, म्हणजे इथं आलं पुन्हा लेस दॅन इक्वल टू. आणि तिसरं काय होणार, तर इथलं साइन आहे पुन्हा लेस दॅन इक्वल टू. हॅलो, आता हा रीजन लाईज ऑन, याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन जी तुम्ही काढणार आहे, ही जी स्ट्रेट लाईन काढणार आहे, या स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन काय करते, तर तुमच्या या प्लेनचे दोन पार्ट करते. एक ओरिजिनच्या साईडचा असतो, तो असतो आपण म्हणतो की ओरिजिन साईड, आणि ओरिजिनच्या दुसऱ्या साईडला असतो तो नॉन ओरिजिन साईड. मग हा जो लेस दॅनचा रिजन आहे, हा लेस दॅनचा रिजन कुठे येईल, ओरिजिन साईडला येईल की नॉन ओरिजिन साईडला येईल, तो शब्द फक्त इथं लिहायचा आपल्याला. हॅलो, हा शब्द फक्त इथं लिहायचा. डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट ते शब्द कुठे येणार ते लिहायचं. आता बघा बरं, आपण इन इक्वेशन काढली होती, बरोबर आहे ना. हा बघा, ही स्ट्रेट लाईन अशी असेल, एक्स इक्वल टू फोर, हे जे इक्वेशन आहे आपलं, हे एक्स इक्वल टू फोर इक्वेशन कुठं असेल, तर आपण ग्राफ काढला तर इथं कुठेतरी असेल, आणि ही स्ट्रेट लाईन आपली आली एक्स इक्वल टू फोर. हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. मग आपला रिजन कुठला आहे, आपला इन इक्वेशन आहे एक्स इज लेस दॅन इक्वल टू फोर, बरोबर. म्हणजे असे सगळे पॉइंट गोळा करायचे की त्याचा एक्स कॉर्डिनेट हा जास्तीत जास्त चार होईल किंवा चार पेक्षा कमी असेल. म्हणजे तो आपण इकडचा रिजन दाखवला होता डायग्राम मध्ये, बघा आठवत असेल तुम्हाला. म्हणजे कुठली साईड झाली ती, तर ओरिजिन साईड झाली. इकडं असतो तो लेस दॅन असतो, इकडं असतो तो ग्रेटर दॅन असतो, आणि लाईन वरचा असतो तो इक्वल टू असतो. मग आपली साईड कुठली झाली, तर इथं आलं ओरिजिन साईड. जमत असेल तर आधीच लिहा, नाहीतर मग ग्राफ काढल्यावर तुम्हाला ते एक्झॅक्टली कळतं. मी आधी पण समजून सांगते, नंतरच पण समजून सांगते. आता दुसरं बघा, दुसरं तुमचं इन इक्वेशन होत वाय इज लेस दॅन इक्वल टू सिक्स. आता बघा बरं, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, इथं कुठेतरी सिक्स असेल, आणि ही तुमची लाईन झाली वाय इक्वल टू सिक्स झाली. हा मग आता वाय कसा आहे, लेस दॅन इक्वल टू सिक्स, म्हणजे असे सगळे पॉइंट गोळा करायचे की त्याचा वाय कॉर्डिनेट हा सिक्स पेक्षा कमी असेल. मग कमी असलेला रिजन कुठला असतो, तर या स्ट्रेट लाईनच्या खालचा पार्ट मध्ये येतो, बरोबर आहे ना. लेस दॅन खाली येतं, ग्रेटर दॅन वरती येतो. मग आता ओरिजिनच्या दृष्टीने विचार करा, आपली साईड कुठली झाली, तर ओरिजिन साईड झाली. आपला हा रिजन कुठला येणार आहे, तर या स्ट्रेट लाईनच्या खालचा म्हणजे ओरिजिन साईड येणार आहे. म्हणजे इथं पुन्हा आपण काय लिहिणार, तर ओरिजिन साईड लिहिणार आहे. म्हणजे इथं आलं पुन्हा ओरिजिन साईड. हॅलो, हा आता तिसरं तुमचं इन इक्वेशन आपण स्ट्रेट लाईन काढल्यावर लिहूयात, वाटल्यास की ते कसं असेल. जनरली ही स्ट्रेट लाईन कशी असेल, सिक्स झिरो झिरो सिक्स, म्हणजे तर हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस जर असेल, तर ही स्ट्रेट लाईन अशी जाणार, आणि लेस दॅनचा रिजन हा कुठला असतो, लाईनच्या खालचा असतो. त्यामुळे इथं सुद्धा काय येणार आहे, तर ओरिजिन साईडच येणार आहे. वाटलंच आपण चेक करू नंतर. हा मग आता आपल्याला काय करायचंय, तर ही जी तिन्ही स्ट्रेट लाईन्स आहेत, या ज्या तिन्ही स्ट्रेट लाईन्स आहेत, याचा ग्राफ काढायचा. मग याचा ग्राफ आता कसा काढणार बघा आपण. बघा, ग्राफ काढायचा आपल्याला, हे आपल्याला आन्सर पेपर, ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर लिहिणार आहे बोर्डाचा, त्यावेळेस आपल्या आन्सर शीटवरच ग्राफ काढायचा आहे. पुन्हा ग्राफ पेपर परीक्षेत मागायचा नाही, किंवा तुम्ही वैद्य जिथे गणित सोडवताय तिथंच हे काढायचं आहे. फक्त ग्राफ काढताना असा काढा की तुमचा हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे, कारण तुमचा रिजन कुठे येणार, तर फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे. हा तुमचा रिजन जो आहे फर्स्ट क्वाड्रंटचा, हा मोठा दिसेल. बघा बरं, माझा सेकंड क्वाड्रंटचा रिजन थर्डचा आणि फोर्थचा छोटा दिसतोय ना,
त्यामुळे तो छोटा मोठा दिसेल फर्स्ट क्वाड्रंट असं काढा. म्हणजे तुमच्या वहीच्या पानात असं हे जर पान असेल तुमचं अख्खं, तर मध्येच हा वाय ऍक्सिस आणि इकडे एक्स ऍक्सिस असं काढू नका का. तर हे आपल्या आपल्याला सवय आहे अकरावी पासून की ही चारही क्वाड्रंट असे मोठे दिसले पाहिजे, तशी आपल्याला गरज नाही. आपल्याला कळतंय, जनरली आपण हा फर्स्ट क्वाड्रंट मोठा दाखवणारा ग्राफ काढायचा. मग आता करणार काय आपण, जर आपलं वहीचं पेज एवढं असेल, आपलं वहीचं पेज एवढं असेल तर आपण इकडे तुमचा समास असतो आणि इकडेही तुमचा समास असतो, बरोबर आहे ना. अशी एक दोन रेड लाईन असतात आणि इकडं एक रेड लाईन असते किंवा नसते, जनरली असते. तर तुम्ही काय करणार, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जनरली इथं काढायचा, फर्स्ट क्वाड्रंट मोठा दिसेल असा. किंवा अगदी झालं तर ही जी आपली रेड लाईन असते या रेड लाईन वरच तुमचा वाय ऍक्सिस काढा आणि इथं असा एक्स ऍक्सिस काढा. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस, म्हणजे तुमचा काय होईल, फर्स्ट क्वाड्रंट मोठा दिसेल, सेकंड थर्ड आणि फोर्थ छोटा दिसतोय. दिसतोय ना. बघा आता मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे आपले पॉझिटिव्ह नंबर घेतले, निगेटिव्ह नंबरची आपल्याला गरजच नाहीये कारण आपण जे पॉइंट खाली फाइंड केले, कुठले पॉइंट, तर हे जे पॉइंट फाइंड केले यात कुठेही एक्स कॉर्डिनेट किंवा वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह नाही. जर असेल इथला एखादा एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट तर मात्र आपल्याला हा जो तुम्ही म्हणताय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण उजव्या बाजूच्या कोपऱ्यात घेतले, ते थोडेसे इकडे सरकवून आपल्याला निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सुद्धा दाखवायला लागतो, पण शक्यतो गरज पडत नाही. आता तुम्ही काय केलं, तर या एक्स ऍक्सिस वर तुम्ही पट्टीनं मोजून एक एक सेंटीमीटरचं अंतर घेऊन हे करायचं आहे. पट्टी घ्यायची, त्या पट्टीनं एक एक सेंटीमीटरचं अंतर मोजायचं आहे. या सगळ्या रेषा या पट्टीनं काढायच्या आहे आणि पट्टीवरचं हे जे एक एक सेंटीमीटरचं हे जे अंतर असतं हे अंतर तुम्हाला इथं दिसलं पाहिजे. जर हे अंतर तुम्ही अंदाजे मारलं तर तुमचं एक्झाम्पल चुकू शकतो, त्यामुळे ते नीट करायचं. आता हे तुम्ही पट्टीनं एक एक सेंटीमीटरचं अंतर घेतलं आलं. आता तुम्हाला पहिली लाईन काढायची आहे, ती आहे एक्स इक्वल टू फोर. मग एक्स इक्वल टू फोर लाईन कशी असेल, आपण अकरावीत सुद्धा स्ट्रेट लाईन काढलेल्या आहेत आणि आता पुन्हा आपण स्ट्रेट लाईन काढतोय. तर ही आपली स्ट्रेट लाईन झाली एक्स इक्वल टू फोर. आलं. आता दुसरी स्ट्रेट लाईन आहे आपली ही वाय इक्वल टू सिक्स. मग इथं आपला सिक्स आहे म्हणजे आपली स्ट्रेट लाईन अशी असेल. ही झाली तुमची लाईन वाय इक्वल टू सिक्स. लाईन वर शक्यतो लगेच इक्वेशन लिहून टाका. आता तिसरी लाईन काढायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला पहिला पॉइंट घ्यायचा आहे ए सिक्स झिरो. आता याचा वाय कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा पॉइंट कुठे असेल, तर एक्स ऍक्सिस वर असेल. हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल. मग आता तो प्लॉट करूयात आपण. हा ए सिक्स झिरो, एक्स ऍक्सिस वर सिक्स घ्यायचं म्हणजे इथं असणार, म्हणजे इथं आपला पॉइंट आहे ए. असं तुम्ही पेन्सिलनं करायचं आहे, हे सगळा ग्राफ पेन्सिलनं काढायचा आहे. पुन्हा हा बी, बी किती आहे बघा, झिरो सिक्स. आता एक्स कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा वाय ऍक्सिस वर असणार आहे. मग वाय ऍक्सिस वर सिक्स घ्यायचा. आता मग वाय ऍक्सिस वर सिक्स कुठं असेल बघा, आपला पॉइंट इथं तुमचा बी असेल. पटतंय का. आता या ए आणि बी मधून जाणारी स्ट्रेट लाईन काढायची आहे, म्हणजे ही तुम्ही पट्टीनं काढायची आहे. ही तुमची स्ट्रेट लाईन झाली कुठली, तर एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स ही तुमची स्ट्रेट लाईन झाली. हा तुमचा ग्राफ झाला. बघा कसा दिसतोय, तुम्हाला पट्टीनं काढायचा आहे. आलं. आता याच्या नंतर
तुम्ही हे जे ओरिजिन साइड नॉन ओरिजिन साइड असं लिहिणार आहे त्याच्यावरून तुमचा रीजन काढायचा आहे. आता बघा पहिलं इक्वेशन काय होतं, x इज लेस दॅन इक्वल टू 4 बरोबर, हे तुमचं पहिलं इक्वेशन होतं. दुसरं काय होतं, y इज लेस दॅन इक्वल टू 6 आणि तिसरं होतं x प्लस y लेस दॅन इक्वल टू 6. आता याचा कॉमन सोल्युशन सेट या टाइपची एक्झाम्पल आपण सोडवलेली आहे. मग याचा कॉमन सोल्युशन सेट काढायचा. मग आता बघा याची स्ट्रेट लाईन आली x इक्वल टू 4. आता याचा लेस दॅनचा रिजन काढायचा आहे. हे प्रत्येक एक्झाम्पल आपण सेपरेट सोडवलंय, या टाइपचा एक्झाम्पल आपण सेपरेट सोडवलाय, या टाइपचा एक्झाम्पल सेपरेट सोडवलाय, या टाइपचा एक्झाम्पल सेपरेट सोडवलंय आणि प्लस कंबाइन आपण एक एक्झाम्पल सोडवलंय. मग आता x इज लेस दॅन 4 दुसरा रिजन काढायचा. हा कुठला, एक असणार इक्वल टू चा आणि एक असतो लेस दॅन चा. मग इक्वल टू चा रिजन म्हणजे स्ट्रेट लाईन वरचे पॉइंट झाले. आता लेस दॅन म्हणजे असे सगळे पॉइंट्स गोळा करायचे की त्याचा x कोऑर्डिनेट 4 पेक्षा लहान असेल. म्हणजे या स्ट्रेट लाईनच्या हा ओरिजिन साइड आला, बरोबर आहे ना, पटतंय? इकडचा सगळा रिजन आला म्हणून आपण हे ओरिजिन साइड लिहिलं होतं. हॅलो, आता दुसरं बघा हे इन इक्वेशन, याच सुद्धा असंच होणार, एक इक्वल टू येणार आणि एक लेस दॅन येणार. मग आता इक्वल टू ची स्ट्रेट लाईन आपण काढली आहे ही, म्हणजे याचा सोल्युशन सेट काय झाला, तर स्ट्रेट लाईन वरचे सगळे पॉइंट. आता तुमचा रिजन शोधायचा लेस दॅनचा. मग लेस दॅनचा असेल तर काय होईल, असे सगळे पॉइंट गोळा करायचे. बघा असे सगळे पॉइंट गोळा करायचे की त्यांचा वाय कॉर्डिनेट कसा असेल, 6 पेक्षा लहान असेल. मग ही जी स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनच्या खालचा जो पार्ट असेल, मग तो इथला असेल, इथला असेल. बघा या स्ट्रेट लाईनच्या खालचा, म्हणजे हा सगळा आला, हा सगळा आला, हा सगळा आला, बरोबर आहे ना, आणि हा सगळा आला, हा ओरिजिन साइड आहे, इथे आपला ओरिजिन आहे, त्यामुळे ओरिजिन साइडचा सगळा पार्ट आला आला म्हणून आपण इथं खाली लिहिलं होतं ओरिजिन साइड लिहिलं. आता हे तिसरं इन इक्वेशन. आता तिसरं इन इक्वेशन काय बघा बरं, एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 6. मग आपण काय केलं होतं, याचे दोन पार्ट केले होते, एक इक्वल टू आणि एक लेस दॅन. इक्वल टू म्हणजे ही स्ट्रेट लाईन आली, पटतंय ना, हा इक्वल टू म्हणजे ही स्ट्रेट लाईन आली. मग आपण म्हटलं होतं की ही स्ट्रेट लाईन या प्लेनचे दोन पार्ट करते, एकाला ओरिजिन साइड, दुसऱ्याला नॉन ओरिजिन. आता ह्या दोन स्ट्रेट लाईन आहेत या लक्षात घेऊ नका, फक्त या स्ट्रेट लाईन कडे बघा. मग ही स्ट्रेट लाईन या प्लेनचे दोन पार्ट करते, एक ओरिजिन साइड, एक नॉन ओरिजिन साइड. मग आता इक्वल टू म्हणजे स्ट्रेट लाईन वरचा रिजन झाला आणि लेस दॅनचा कुठला असतो, बघा आपण हे कसं सोडवलं होतं, तर ओरिजिनचे कॉर्डिनेट इथं ठेवले. मग ओरिजिनचे कॉर्डिनेट इथं ठेवले तर काय होतं, 0 + 0 लेस दॅन इक्वल टू 6, म्हणजे 0 इज लेस दॅन इक्वल टू 6, हे ट्रू झालं. आणि हे ट्रू असेल तर काय असतं, ओरिजिन साइड रिजन असतो, बरोबर आहे ना. हे जर ट्रू झालं, हे इन इक्वेशन ट्रू झालं तर ओरिजिन साइड रिजन असतो. म्हणजे आपण पुन्हा खाली जर वरचं इथलं आधीच कळलं नाही तर जसं आत्ताचं सोडवलं असं ग्राफ काढल्यावर सोडवायचं आणि हे तिन्ही इथं ओरिजिन साइड आहेत की नॉन ओरिजिन साइड आहेत ते लिहायचं. म्हणजे इथं काय येणार आहे, ओरिजिन साइड येणार. हे ग्राफ काढल्यावर तुम्हाला अजून क्लिअर होईल. हा हे तुमच्यासाठी केलं होतं, हे परीक्षेत तुम्ही करायचं नाहीये किंवा साईडला करायचं, हा तुमचा एक्झाम्पलचा पार्ट नाहीये. आता तुम्ही ग्राफ काढला, आता तुम्हाला हे तिन्ही जे आहेत या तिन्हीचा ओरिजिन साइड करायचा. म्हणजे काय करायचं बघा, तर ही जी स्ट्रेट लाईन आहे ही जी तुमची स्ट्रेट लाईन आहे,
याचा ओरिजिनचा बाजू ही जी स्ट्रेट लाइन आहे याचा ओरिजिनची बाजू आणि ही जी स्ट्रेट लाइन आहे याचा ओरिजिनची बाजू आणि प्लस अजून दोन आहेत आपले x is greater than equal to 0 y is greater than equal to 0 हे कुठे आलं तर फर्स्ट क्वाड्रंट आला हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आला मग आता फक्त एवढंच विचार करा फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं याच्या खालचं याच्या लेफ्ट साइडचं आणि याच्या ओरिजिन साइडचं मग कॉमन रीजन कोण आला बघा हा आला का चौकोन आहे हा चौकोन याच्या खाली आहे याच्या डाव्या साइडला आहे ओरिजिन साइडला आहे आणि याच्या सुद्धा डाव्या साइडला ओरिजिन साइडला आहे म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट मधला हा पार्ट झाला आपला थ्री कॉमन सोल्युशन सेट किंवा आपण त्याला म्हटलं फिजिबल रिजन म्हटलं होतं आता आपण या फिजिबल रिजनला थोडेसे कोऑर्डिनेटची नावं देऊया बघा इथं ओरिजिन आहे इथला एक पॉइंट आहे इथला एक पॉइंट आहे आणि इथला एक पॉइंट आहे मग आता हा पॉइंट हा बी आपल्याला माहिती आहे हा ओरिजिन माहिती आहे हे दोन माहित नाही आहेत तर आपण त्याला नाव देऊया हा आपला पी आहे आणि हा आपला क्यू आहे मग आता डायरेक्ट ग्राफ वरून जर बघितलं तर क्यू चे कोऑर्डिनेट आपल्याला लगेच कळतात किती आहेत 40 बरोबर पण पी चे कोऑर्डिनेट कळत नाहीये मग ते पी चे कोऑर्डिनेट आपल्याला काढले पाहिजेत मग आता आपण पी चे कोऑर्डिनेट काढणार आहे त्याच्या आधी आपण फिजिबल रिजनचं स्टेटमेंट लिहूया द कॉमन शेडेड रिजन इज द फिजिबल रिजन कॉमन शेडेड रिजन इज द फिजिबल रिजन हॅलो आता याचं नाव काय ते बघा तर आपण याला नाव देऊया ओ क्यू पी बी ओ हा जो पार्ट आहे ह्याला नाव देऊया सो कॉमन शेडेड रिजन त्याला आपण नाव देऊया फारसर की ओ क्यू पी बी ओ हे व्हर्टायसेसचं नाव आपण देऊ शकतो सो कॉमन शेडेड रिजन ओ Q B B O is the feasible region. Hello? आता याचे vertices काय असतील बघा बरं तर याचे vertices असतील width vertices काय काय असतील आपल्याला कुठले कुठले माहिती आहे त्यातले O किती असतो 0 0 पुन्हा आपल्याला Q माहित झाला बघा क्यू किती आहे 40 हॅलो पुन्हा अजून कोण माहिती आहे बी माहिती आहे सो बी 06 आता कोण माहित नाही तर पी माहित नाहीये बरोबर ना मग आपण लिहिणार अँड पी इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पी इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ कुणाचा इंटरसेक्शन आहे बघा बरं तो कुठल्या दोन स्ट्रेट लाईन्स आहे तर ही पी ची लाईन कशावर आहे एक्स प्लस वाय इक्वल टू झी सिक्स आणि एक्स इक्वल टू फोर सो एक्स प्लस वाय equal to 6 and x equal to 4 तर ही दोन simultaneous equation सोडवायची म्हणजे आपल्याला xy च्या किमती मिळतील त्या xy च्या किमती म्हणजे p चे coordinate असतील मग आता ते कसं सोडवणार बघा डायरेक्ट जमेल सो पुट x equal to 4 in 1 ही x ची किंमत 1 मध्ये ठेवली तर आपल्याला डायरेक्ट y y मिळेल बघा सो 4 प्लस y इक्वल टू 6
किती आला वाई इक्वल टू टू झाले झाले का बघा आले म्हणजे पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय झाले तर फोर आणि टू झाले आलं म्हणजे आपण मला आता खाली जागा नाहीये मी इथं लिहिते फक्त माझा एकच ओळ ह्याची राहिलीये देअरफोर पी फोर टू एवढाच पॉइंट आपला काढायचा राहिला होता तो आपण इथं डायग्राम मध्ये पण लिहूयात फोर आणि टू मग आता तुम्हाला चारही कॉर्नर पॉइंट मिळाले बघा हे जे फिजिबल रिजनचे हे कोण आहेत तर कॉर्नर पॉइंट आहेत एक आहे ओरिजिन झिरो झिरो दुसरा आहे क्यू फोर झिरो मग पी फोर टू आणि बी पी किती आहे झिरो आणि सिक्स आहे मग आता या चार पॉइंटला तुमचा झेडची किंमत काढायची गणित कळलं या चार पॉइंटला झेडची किंमत काढायची आता आपल्याला काय करायचं आहे तर या चार पॉइंटला तुमच्या झेडची किंमत काढायची आहे त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला एक टेबल करायचं आहे तुम्ही विदाउट टेबलचं पण कॅल्क्युलेशन करू शकता पण जनरली टेबलचं कॅल्क्युलेशन करा म्हणजे चुकत नाही तर आपण एक टेबल करूया दोन कॉलम केले आपण एक्स वाय व्हर्टेक्स ऑफ एस एस म्हणजे आपला फिजिबल रिजनचा व्हर्टेक्स घ्यायचा आणि व्हॅल्यू ऑफ झेड आपला झेड किती आहे तर या एक्झाम्पल मध्ये झेड आहे इलेव्हन एक्स प्लस एट वाय ऍट एक्स वाय आपण जे व्हर्टायसेस काढले ते सध्या आपले एक्स वाय आहे आता पहिला व्हर्टेक्स आपला कुठला होता तर ओरिजिन ओ झिरो झिरो होता म्हणजे एक्स ची किंमत झिरो आणि वाय ची किंमत झिरो इथं ठेवायची सो झेड इक्वल टू किती झालं बघा इलेव्हन एक्स प्लस एट वाय म्हणजे एक्स ची किंमत झिरो प्लस वाय ची किंमत झिरो सगळं झिरो झालं म्हणजे झिरो प्लस झिरो झाला झिरो आता दुसरा पॉइंट घेऊया दुसरा काय होता बघा तर आपला क्यू होता फोर सिक्स काय करणार एक्स ची किंमत फोर आणि वाय ची किंमत झिरो ठेवायची सो झेड इक्वल टू इलेव्हन इन टू एक्स किती ठेवायचा फोर प्लस एट इन टू वाय ठेवायचा झिरो किती झालं अकरा चौक चव्वेचाळीस प्लस झिरो हे झालं फॉर्टी फोर आता पुढचा पॉइंट ठेवूयात पुढचा पॉइंट आहे पी फोर टू फोर टू असेल तर काय होईल बघा झेड इक्वल टू इलेव्हन इंटू फोर प्लस एट इंटू टू किती झालं फॉर्टी फोर प्लस आठ दुने सोळा म्हणजे हे झालं सिक्स्टी नंतर बी झिरो सिक्स एक्स ची किंमत किती आली तर सिक्स आली आणि वाय ची आली सॉरी एक्स ची किंमत झिरो आली आणि वाय ची आली सिक्स म्हणजे किती झालं बघा झेड इक्वल टू आलं इलेव्हन इंटू झिरो प्लस एट इंटू सिक्स म्हणजे झिरो प्लस आठ सख अठ्ठेचाळीस म्हणजे हे झालं फॉर्टी एट मग आता तुमच्या एक्स च्या व्हॅल्यू काय काय आल्या बघा तर तुमच्या एक्स च्या व्हॅल्यू आल्या झिरो फॉर्टी फोर सिक्स्टी आणि फॉर्टी एट आता तुमचं एक्झाम्पल काय होतं ते आठवा तुमचं एक्झाम्पल होत एक्झाम्पल काय होतं आठवा मॅक्झिमाइज झेड इक्वल टू इलेव्हन एक्स प्लस एट वाय हे तुमचं एक्झाम्पल होतं म्हणजे हे जे आहे हा झेड जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे मॅक्झिमम करायचा आहे मग मॅक्झिमम करायचं म्हणजे यातली सगळ्यात मोठी किंमत शोधायची मग यातली सगळ्यात मोठी किंमत काय तर सिक्स्टी आहे बरोबर या झेडच्या तुम्ही ज्या चार या सगळ्यात झेडच्या व्हॅल्यू आहेत त्यातली एक आहे शून्य चव्वेचाळीस साठ आणि अठ्ठेचाळीस त्यातली मॅक्झिमम म्हणजे मोठी मोठी व्हॅल्यू कुठली आहे तर सिक्स्टी आहे आणि हे तुमचं उत्तर झालं आता मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू सिक्स्टी आली कुठल्या पॉइंटला तर पी इक्वल टू फोर टू ला मग पी इक्वल टू फोर टू म्हणजे तुमची ती एक्स वाय ची किंमत झाली आहे
की तुमची एक्स आणि वाय ची किंमत आहे. मग आता फक्त आपल्याला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. ते स्टेटमेंट काय असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली आणि कुठल्या पॉइंटला आली तेवढंच लिहायचंय. आता तुम्ही त्या टेबलच्या खाली लिहायचंय. मला जागा नाहीये म्हणून मी ग्राफच्या शेजारी लिहिते. तुम्ही या टेबलच्या खाली इथं लिहायचंय पण मी वरती लिहिणार आहे ग्राफच्या शेजारी. बघा काय आलं तुमचं फ्रॉम द टेबल. फ्रॉम द टेबल लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आली तुमची बघा. सगळ्यात मोठी व्हॅल्यू होती तुमची 0, 44, 60 आणि 48 मधली, तर 60 होती बरोबर ना. सो फ्रॉम द टेबल मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इक्वल टू 60. मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली तर 60 आली. कुठल्या पॉइंटला तर P42 ला बरोबर ना. सो ऑकर्स ऍट P42 कुठल्या पॉइंटला आली तर P42 ला आली. म्हणजेच काय झालं दॅट इज x इक्वल टू 4 अँड y इक्वल टू 2. म्हणजे हे गणित जर मॅक्झिममचं असेल म्हणजे मॅक्झिमम आपण प्रॉफिट करतो. म्हणजे तुम्ही दोन वस्तू बाजारात विकायला गेल्या आणि या दोन वस्तू विकताना तुम्ही काय करणार आहे तर पहिल्या वस्तू किती विकायच्या 4 विकायच्या आणि दुसऱ्या टाईपच्या वस्तू किती विकायच्या 2 विकायच्या. त्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट होणार आहे.